हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या आजच्या या गप्पांच्या मैफिलीमध्ये आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे तुषार गुरु. तुषारबद्दल सांगायचं झालं तर तो सध्या आर्ट्सच्या सेकंड इयरला आहे आणि एक स्पेशल म्हणजे आर्ट असतं ना, कला माणसाला जगायला शिकवते. तसंच काहीसं मला तुषारकडे बघून जाणवतं, कारण तुषार स्वतः संस्कृत आणि मराठी रंगभूमीवरती काम करत आहे. एक तो रांगोळी कलाकार म्हणून सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळी आर्टिस्ट म्हणून त्याचे काम असतं. तो बऱ्याच ठिकाणी खूप छान छान रांगोळीच काढतो. त्याच्या व्यतिरिक्त तो लेखक सुद्धा आहे. म्हणजे तो त्याने नुकतीच मी आणि माझी कला हे जे अमेय आचार्य यांची जी एकांकिका होती त्याचं त्याने 2 अंकी रुपांतर केलेलं आहे. त्याचबरोबर तो सेट आर्ट डिझायनर सुद्धा आहे, सेट डिझायनर सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत काय की कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या बऱ्याच गोष्टींशी तुषारचा संबंध आहे आणि आज याच सगळ्या गप्पा आपण मारणार आहोत तुषारसोबत. मराठी व्यतिरिक्त संस्कृत नाटकातही त्याने काम केलेलं आहे, अभिनय केलेला आहे. संस्कृत जे क्षेत्र आहे, संस्कृत भाषेविषयीचं जो काही त्याचा लगाव आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या आजच्या गप्पांच्या मैफिलीमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग गप्पांच्या या मैफिलीला सुरुवात करूया. तुषार, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. बरं, मला आता सांगित असं तर तुझं एज फारच कमी आहे, तू आता जस्ट आर्ट्स करतोयस आणि सेकंड इयरला आहेस. या सगळ्या क्षेत्राची किंवा या सगळ्या गोष्टींची एकंदरीत कलेची आवड कशी निर्माण झाली? खरं म्हणजे आपण लहानपणापासून जे काम करत असतो तिथूनच आपल्याला सगळ्या गोष्टींची सुरुवात होते किंवा आपल्याला आवड निर्माण होते. लहानपणापासून आर्ट अँड क्राफ्ट या साईडला खूप इंटरेस्ट होता आणि हळूहळू पुढे त्याच्यामध्ये करिअर शोधत गेलो की आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर कसं करता येईल. आणि जसं जसं पुढे आलो तसं नाटक मिळालं. नाटकामध्ये आपण आर्टमध्ये कसं करू शकतो, ज्याच्यामध्ये सेट असेल, कॉस्ट्युम असेल, मेकअप असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे मला सापडल्या आणि मग मी हळूहळू तिथे काम करू लागलो. आणि नंतर मग रांगोळी ही फील्ड मला मिळाली, त्याच्यामध्ये मी 9वीपासून रांगोळीला सुरुवात केली. 9वीपासून सुरुवात केली, त्यानंतर हळूहळू घराबाहेर रांगोळी काढण्यापासून तर मग मोठमोठ्या ऑर्डर्स घेण्यापर्यंत प्रवास सुरू झाला. बरं, मला एक सांग, रांगोळीचा तू विषय काढलास तर सुरुवात आपण त्याच्यापासूनच करूयात. सगळ्यात पहिली रांगोळी कधी ट्राय केलीस आणि कधी? म्हणजे सगळ्यात पहिली ना मम्मीचं जेव्हा ते गुरुवारचे उपवास त्यावेळेस असं चौरंगासमोर काढलेली आणि त्यानंतर मग अरे बाबा रांगोळी येते याला आता यालाच काढायला देऊयात आपण. मग म्हणजे मम्मीची खर तर खूप आहे आणि बिल्डिंग मधले मग हळूहळू सगळे अरे आमच्याकडे रांगोळी काढायला, आमच्याकडे रांगोळी काढायला, मग तिथून अशी सुरुवात झाली. बरं, पण मग मला सांग की चल म्हणजे एक आईला आवडलं की तू मम्मीने तुला रांगोळी काढताना पाहिलं किंवा तू काढलेली रांगोळी आईला आवडली, तिने तुला बाहेर काढलं की यातून तू कर म्हणून, बट तू ज्या वेळेला दुसऱ्या लोकांकडे जायला लागलास, रांगोळी काढायला लागलास, तेव्हा त्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असायच्या? सगळ्यात आधी तर त्यांचं तेच रिएक्शन, मुलगा असून एवढी भारी रांगोळी कसं काय काढतो. खरं तर रांगोळी शिकण्यामागचा उद्देश पण हा होता की ही मधली जी वॉल आहे ना ती तोडायची, की मुलगा मुलगी नाही. आर्ट किंवा कला क्षेत्र म्हणजे तिथे मुलगा मुलगी मॅटर नाही करत. बरोबर, म्हणजे माणूस शेवटी कलाकारच असतो, त्याच्यामुळे तो काही स्त्री पुरुष बघत, कलाकार कलाकार, हा कलाकार कलाकार आहे शेवटी, त्याच्यामुळे स्त्री पुरुष काहीच नाही तिथे. सो तू म्हणतर रांगोळीचं बाहेर प्रशिक्षण घेतलंस कुठे? हो, मनीष महाजन म्हणून माझे गुरु आहेत, त्यांच्याकडे मी 2-3 वर्ष प्रशिक्षण घेतलं संस्कार भारतीचं स्पेशली, मग तिथून मग मी सुरुवात केली. क्या बात आहे, व्हेरी गुड. बरं, हा रांगोळीचा प्रवास सुरू झाल्यानंतर तुझ्या फॅमिलीने किंवा तुझ्या फ्रेंड सर्कलने तुला कसा सपोर्ट केला का, किंवा कधी असं तुला जाणवलं का, कधी तुला असं म्हणाले का कोणी की अरे काय रांगोळी काढतोस किंवा कशाला हे असं सगळं करतोस, किंवा असं कधी निगेटिव्ह कॉमेंट्स आल्या किंवा फॅमिलीने तुला कसा सपोर्ट केला किंवा काय? निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह कॉमेंट्स आतापर्यंत तरी आले नाही. हा, कारण मग सर्व मित्रांनी असेल फॅमिलीने असं खूप सपोर्ट केलेला. आतापर्यंत जे माझे कॉलेजचे फ्रेंड्स असतील, स्कूलचे फ्रेंड्स असतील, ते कुठे काय असले का नाही आमचा मित्र रांगोळी काढतो तुम्ही सांगा जर त्याला काढायची, तुम्हाला कुठे काढायची असेल तर तो आहे. त्यामुळे खूप सपोर्ट आहे फॅमिलीकडून पण आणि फ्रेंड सर्कल कडून. सो बेसिकली आता तुझ्या रांगोळ्यांच्या कुठे कुठे ऑर्डर्स असतात किंवा तू कुठे कुठे केलेल्या आहेत? आतापर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आणि त्र्यंबकेश्वरला जी त्रिपुरारी पौर्णिमेची आमची 300 मीटरची रांगोळी असते, आमचा ग्रुप पूर्ण 300 मीटरची रांगोळी काढतो, म्हणजे सकाळी 11 वाजेपासून तर आम्ही 6 वाजेपर्यंत रांगोळी काढत असतो. क्या बात आहे, क्या बात आहे, इट्स अ व्हेरी बिग थिंग. आणि मुळात कलाकारासोबत गप्पा मारताना आहे ना कधीच कंटाळा येत नाही,
खरंच खूप छान वाटतंय. बऱ्याच गोष्टी मला सुद्धा नव्याने शिकायला मिळत आहेत. त्याचं कलेवरचं प्रेम किती आहे ना, म्हणजे तर रांगोळीविषयीच बोलताना इतकं भरभरून बोलतोय. तर विचार करा बाकीच्या जरा त्याच्या आवडीच्या गोष्टींवरती विषयी तो किती छान आणि दिलखुलास गप्पा मारेल. खरं तर गप्पांचा हा सिलसिला जो आहे तो आपण असाच पुढे सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. सुंदर छानशा मनमुराद गाण्यांचा आस्वाद आचार्य 90 FM वरती घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा मी आरजे कोमल या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपल्या आजच्या गप्पांच्या मैफिलीमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेला आहे तुषार गुरु. तुषारबद्दल सांगायचं झालं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तो खूप छान रांगोळी आर्टिस्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त तो सेट डिझाईन सुद्धा करतो किंवा तो नाटकाकडे कसा वळलेला आहे आता त्या गोष्टी आपण सगळ्या जाणून घेणार आहोत. रांगोळीविषयी त्याने बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या. बरं, तुषार खास आपल्याकडे नाशिक त्र्यंबकेश्वरहून आलेला आहे आणि त्याच्यासोबत हा सगळ्या गप्पांचा सिलसिला असाच आपण पुढे सुरू ठेवूया. तुषार, रांगोळीबद्दल तू सांगितलंस की तू कशा पद्धतीने रांगोळी काढायला शिकलास किंवा कशा पद्धतीने तू त्यामध्ये पुढे आलास आणि पॅशनलाच तू तुझं प्रोफेशन बनवलंयस, सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. पण या व्यतिरिक्त तू एक आर्ट डिझायनर, सेट डिझायनर म्हणून सुद्धा काम केलेलं आहेस, तर त्याची आवड तुला कशी निर्माण झाली? म्हणजे बेसिकली काय असतं ना की आपण, मला अभिनय करायला आवडतो, मी स्टेजवरती जातो आणि मी अभिनय करतो, दॅट इज माय लाईफ, किंवा तेवढ्याच गोष्टीपुरता मी मर्यादित राहतो. पण तू एक आर्ट डिझायनर म्हणून सुद्धा काम केलंस, तर ती सुरुवात कशी झाली तुझी? खरं सांगायचं ठरलं तर म्हणजे मी म्हटलं तसं लहानपणापासून आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होत जाते आणि खरं तर म्हणजे पाचवीपासून मी विज्ञान प्रदर्शन वगैरे असं काही छोटे छोटे प्रोजेक्ट, तिथे खूप सारे असे प्रोजेक्ट वगैरे क्रिएट करणं, तिथूनच मला ते आर्ट अँड क्राफ्टची खूप सवय झालेली तिथे. आणि जेव्हा 10वीला आलो ना तेव्हा नंतर मला कळालं की नाटक क्षेत्रामध्ये नेपथ्य हा खूप मोठा डिपार्टमेंट आहे किंवा तिथे आपण सेट डिझाईन हा खूप मोठा स्कोप आहे आपल्याला तिथे. तर मग हळूहळू मी जेव्हा FY ला आलो तिथे संस्कृत नाटकांपासून मी सुरुवात केली आणि त्या संस्कृत नाटकांमध्ये मला माझी जी नेपथ्याची स्किल होती ते सगळं काही एक्सप्लोर करण्याचा चान्स मिळाला आणि तिथून माझी सुरुवात झाली. म्हणजे कॉलेजमध्ये असं, कॉलेजमध्येच तुम्ही या सगळ्या गोष्टी तू शिकलास पुढे आणि मग एक अभिनय म्हणून, अभिनेता म्हणून कधी सुरुवात केलीस? अभिनयाची सुरुवात पण माझी FY पासूनच झालेली. खरं तर अभिनयाची आवड खूप आधीपासून होती आणि मला मराठी नाटकांपासून सुरुवात करायची होती, पण नशिबाने मला संस्कृत नाटकांपासून, म्हणजे 1 ते 12 माझा संस्कृत सोबत काहीच संबंध नाही आणि अचानकच मला संस्कृत नाटक करायला मिळालं. पण मग जे सगळे काही म्हणजे मार्गदर्शक होते, मित्रमंडळी होते, त्या सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि मी संस्कृत नाटकामध्ये काम करू शकलो त्यामुळे. बरं, आता जसं म्हणालास की तू तुझा आर्ट, म्हणजे तू कसा या क्षेत्राशी जोडला गेलास या गोष्टी तू सांगितल्यास, बट आताच आपण संस्कृत नाटकाविषयी बोललो तर तू कोणतं संस्कृत नाटक केलेलं आहेस किंवा काय? खरं सांगायचं ना नाशिकमध्ये संस्कृत नाटक आणि संस्कृत भाषा जपण्यासाठी ना खूप लोक काम करत असतात. त्याच्यामध्ये डॉक्टर तन्मय भोळे असतील, रुचिता ताई असेल, रुचिता पंचभाई आहेत, लीना हुन्नरगेकर आहेत, ह्या सगळे ही लोक ना संस्कृतसाठी खूप काम करतात आणि खरं तर ह्या लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली तिथे. मग यांच्यासोबतच मी माझं पहिलं नाटक म्हणजे वयमेव नान्य केलं, त्याच्यानंतर टी गणपती शास्त्री यांच्यावरती आधारित वंदे गणपती नाटक केलं, त्यानंतर सीताहरणम नाटक केलं, अजून अशी बरीच नाटकं त्यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली मला. बरं, आता मला प्रचंड क्युरिओसिटी आहे की तू जसं म्हणालास की 1 ते 12 पर्यंत तुला संस्कृत हा शब्द किंवा हा विषय कुठेच नव्हता, बट मग डायरेक्ट अगदीच संस्कृत नाटक, म्हणजे एकतर अभिनयाकडे वळताना नाटकातून आपण ज्या वेळेला सुरुवात करतो तीच खूप मोठी गोष्ट असते, कारण मराठीतूनही अभिनय करताना त्या गोष्टी आपल्या अंगीकारल्या गेल्या पाहिजे, त्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे, ते हावभाव किंवा ते प्रोनाऊन्सिएशन हे आपल्याला जमलं पाहिजे. आणि नाटक हा असा एक भाग आहे की जिथे तुमचे शब्द उच्चार, तुमचे शब्दफेक खूप जास्त मॅटर करते. तर मग तू संस्कृत अशी कसं जोडलं गेलं, तुझी नाळ कशी जोडली गेली संस्कृत सोबत? खरं तर जेव्हा कळालं संस्कृत नाटक करायला मिळतंय त्यावेळेस मला खूप भीती होती की अरे नाही, संस्कृत तर आपल्याला नाही जमत, मग कसं काय करणार. पण मग माझे कॉलेज फ्रेंड्स होते त्यांचं संस्कृत होतं, मग त्यांनी सांगितलं की तू करून तरी बघ, ऑन स्टेज नाही किंवा बॅक स्टेज करून बघ. मग तिथे गेलो आणि
ऑन स्टेजला सुरुवात झाली. तिथे खूप सारं म्हणजे रिडिंग वगैरे सुरू झाली आधी स्क्रिप्टची. मग तिथे आम्हाला एक एक वाक्याचा अर्थ कळून सांगितला त्यांनी. काही एक्सरसाइज घेतल्या आणि म्हणजे असं एक्सरसाइजने तर आपलं संस्कृत खूप उच्चारण जे आहे ना ते खूप चांगलं होतं. मग तसे एक्सरसाइज त्यांनी घेतल्या. मग हळूहळू वाचनाला सुरुवात झाली. तिथून एक एक शब्दाचा अर्थ कळत गेला. मग तिथलं व्याकरण संस्कृतलं ते कळत गेलं. मग हळूहळू आमचे दिग्दर्शक असतील किंवा आमचे जे संस्कृत वाचन घेणारी जी मंडळी होती त्या सगळ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि हळूहळू तशी संस्कृत भाषेबद्दल एक आवड निर्माण होत गेली आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो आतापर्यंत आहे. किती छान. मला ना काय तुझ्याबद्दल ना मला एक गोष्ट जाणवली म्हणजे तुझ्याशीच गप्पा मारता मारता. मीही तुषारला आजच पहिल्यांदा भेटली आहे आणि मी पहिल्यांदाच त्याच्यासोबत इतक्या छान गप्पा मारते. बट मला ना एक गोष्ट जाणवली तुषारबद्दल. तू मेहनती खूप आहेस. म्हणजे एखादं ज्या वेळेला तुला चॅलेंज मिळतं ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी त्यासाठी जी काही धडपड करावी लागते किंवा ती मेहनत असते ना ती मेहनत तू करतोयस. म्हणजे जसं तू आता संस्कृत नाटकाचं सांगितलंस किंवा रांगोळीची तुला आवड निर्माण होणं तू त्याचं प्रशिक्षण घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेला की अरे माझ्याकडे हे स्किल आहे पण ते स्किल तेवढ्याच पुरतं मर्यादित ठेवलं जातं. तू ते न करता तू त्याला ओपन केलंस आणि सगळ्या गोष्टी मग तू त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शिकत गेलास त्यामुळे ते तुझ्यामध्येच ते स्किल डेव्हलप झालेत आपोआप. जसं तुला संस्कृत नाटक मिळालं दुसरं कोणी असं तर म्हणाल असं की अरे मला जमणार नाही किंवा संस्कृत हा माझा हे नाहीये संस्कृत हा माझा ऑरा नाहीये किंवा संस्कृत मी शिकलेलो नाहीये त्यामुळे मग ते नाही जमणार. तर तू ते सगळं न करता तू ते शिकलास आणि तू ते तुझ्या अंगीकारलंस त्या सगळ्या गोष्टी तू स्वतःमध्ये भिनवून घेतलास मी असं म्हणेन. बरं संस्कृतचं झालं. आत्ताच मला असं कळलंय की तू एक नाटकाचं जे दोन अंकी तू रूपांतर केलेलं आहेस मी आणि माझी कला याविषयी आम्हाला सांग की काय नक्की ते असणार आहे किंवा ते कसं नाटक आहे काय. खरं तर मी आणि माझी कला ही अमे आचार्य यांची एकांकिका होती आणि ती मी वाचल्यानंतरच मला असं खूप आवडलेलीच ती स्क्रिप्ट किंवा मला याच्यावरती काम करायचं असं मी ठरवलेलंच होतं आणि नेमकी मला संधी मिळाली तिथे आणि त्यांनी सगळी काही परमिशन पण दिली की तू याचं रूपांतरणही करू शकतोस तू याच्यामध्ये सगळे चेंजेसही करू शकतोस. आणि मग 2-3 महिन्यांपूर्वी मी ती स्क्रिप्ट हातात घेतली आणि हळूहळू सुरुवात झाली. आणि खरं तर त्या स्क्रिप्टमध्ये आधी खूप जुन्या जुन्या लावण्या घेतलेल्या होत्या आणि खरं तर तो त्या स्क्रिप्टचा प्लस पॉईंट होता. पण जेव्हा मी 2 अंकी रूपांतरण करायला गेलो त्यावेळेस आम्ही स्वतः तिथे लावण्या क्रिएट केल्या. सगळ्या लावणी वगैरे असेल किंवा जे मी लिहिल्यात स्वतः कंपोज केलेल्या आहेत आणि स्वतः म्हणजे शुभम हिरे म्हणून एक प्रोफेसर आहेत सायकोलॉजीचे त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत त्या. स्वरा बिडवाई म्हणून आहे ती स्वतः गाते त्या सगळ्या लावण्या आणि स्पेशली म्हणजे आश्मिक दादा त्याचं कोरिओग्राफी करतोय नृत्य दिग्दर्शन करतोय ही आमच्यासाठी खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे खरं तर. आणि खरीच ही स्क्रिप्ट तर माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याची आहे कारण हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे नाटक क्षेत्रामधला लिखाणाचा पहिला प्रोजेक्ट आहे त्यामुळे खूपच जिव्हाळ्याची स्क्रिप्ट आहे ही माझी. नाही कारण हे खूपच स्पेशल असणार आहे मी आणि माझी कला कारण एकतर कला आहे कलेचा विषय आहे त्यामुळे तो ऑटोमॅटिकली तुझ्या जिव्हाळ्याचा आहे. आणि त्यात म्हणायला गेलं तर तू लिखाण तुझं पहिलं लिखाण आहे प्लस तू लीड कॅरेक्टर करतोयस तर तेही तुझं काहीतरी वेगळं आहे स्पेशल आहे. सो खरंच खूप शुभेच्छा आहे तुला त्यासाठी आणि डेफिनेटली तो चांगलं करशीलस नो डाऊट. आणि मुळामध्ये आपण खूप प्रायोगिक नाटकं किंवा व्यावसायिक नाटकं ज्या वेळेला पाहतो तर त्या अशा सगळ्या नाटकांमध्ये ते खूप मेहनत घेतात सगळीच मंडळी. पण तू स्वतः आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ना काही गाणी रिपीट होतात म्हणजे जी गाणी ऑलरेडी कुठेतरी प्लेट झालेली आहेत कुठेतरी आपण ऐकलेली आहे तीच गाणी ऐकायला मिळतात. बट स्वतः तुम्ही सगळेजण मिळून ही मेहनत घेताय स्वतः लावण्या क्रिएट केलेल्या आहेत खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे आपण नाटकासाठी जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना ते सुद्धा आपण स्वतः तयार करतोय कंपोज तुम्ही सगळं केलेलं आहे म्हणजे भन्नाट तुमची टीम तर भन्नाटच असणार आहे नो डाऊट. बाय द वे तुझ्या कॉलेजचं नाव काय म्हणजे तू जिकडे शिकतोस तिथे. एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेज. अच्छा आर्ट्स अँड सायन्स ओके काय वाटतंय तुझं 11वी 12वी सायन्स की आर्ट्स झालंय. अच्छा सगळं आर्ट्स म्हणजे असं जिव्हाळ्याच आहे ना कला क्षेत्र. बरं मला एक सांग आपण छान इतक्या गप्पा मारतोय तुझ्या फॅमिली आणि त्यांचा कसा रिस्पॉन्ड असतो म्हणजे तू या सगळ्या गोष्टी कलेशी संदर्भातल्या आहेत कलेशी निगडीत आहेत फॅमिली कसा सपोर्ट करते.
खरं सांगायचं तर म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. कारण जर फॅमिली सपोर्ट नाही करत तर आपण कसं काय इथे बाहेर जाऊन एवढं काम करू शकतो. मी मुंबईलाच येऊ शकलो नसतं एवढं जर फॅमिलीचा सपोर्ट नसता तर. खरं म्हणजे माझं रुटीन असं असतं, मी 6:30 कॉलेजला निघालो, रात्री 10 घरी, मग डायरेक्ट. तरी पण घरच्यांचा कधी प्रश्न असतो की काय करतोय कुठे, कारण त्यांना ते सगळं काही आउटपुट दिसतं किंवा कलेप्रती माझी जी ओढ आहे त्यांना दिसते. त्याच्यामुळे खरं तर आईचा, बाबांचा, माझ्या भावाचा खूप सपोर्ट आहे मला. त्याच्यामुळे आजपर्यंत सगळं काही करू शकलो. क्या बात आहे खरंच. म्हणजे आताचे जे पॅरेंट्स आहेत ना, ज्यांचा एक तो माइंडसेट झालेला आहे की माझ्या मुलाने याच क्षेत्रात जावं किंवा हेच काम करावं, खरं तर ह्या गोष्टी आता कुठेतरी मागे गेल्या पाहिजेत. आणि ज्या प्रकारे तुषारचे आई बाबा, तुषारची फॅमिली जसं तुषारला सपोर्ट करते, तसं प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलाला सपोर्ट करायला हवा. कारण ज्या वेळेला आपण असा सपोर्ट करतो त्यावेळेला जे बळ मिळतं, तर ते म्हणजे ते कल्पनेच्या पलीकडचं असतं. मग आणि एखाद्या कलाकाराला ज्या वेळेला असा फॅमिलीकडून सपोर्ट मिळतो त्यावेळेला, अर्थात तो कलाकार घडायला जो वेळ लागतो ना, तो असा म्हणजे खूप छान निघून जातो. आणि त्याचा जो आउटपुट असतो तो खूप जास्त पॉझिटिव्ह निघतो. तर एकंदरीत तुषार सोबतच्या या दिलखुलास गप्पा आपल्या अशा सुरू राहणार आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि तुषार सोबत आपल्या ह्या छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू आहे. आणि आता मी पुन्हा एकदा परत मी आणि माझी कला या नाटकाकडे येईन. हे जे नाटक आहे ते तुम्ही कुठे पहिल्यांदा त्याचा प्रयोग होणार आहे किंवा काय सांगशील त्या नाटकाविषयी? म्हणजे आता दरवर्षी आपल्या इकडे मराठी राज्यनाट्य स्पर्धा भरत असते, हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा. तर 25 तारखेपासून नाशिक केंद्रामध्ये त्यांच्या फेऱ्या सुरू होत आहेत. तर मग आपण तिथेच आपला पहिला प्रयोग करतो आहोत. अच्छा, क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच खूप शुभेच्छा आहेत तुला आणि तुझ्या टीमला एकंदरीत, कारण तू सध्या मोरके आहेस टीमचा असं म्हणायला हरकत नाहीये. आणि तू ते नेतृत्व करतोयस तर ते नक्कीच 100% फळाला, त्याचं फळ तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल अशी आशा आहे. या व्यतिरिक्त म्हणजे हे सगळं करत असताना ऍज अ पर्सन किंवा ऍज अन आर्टिस्ट म्हणून तू स्वतःचे काही स्वप्न आहेत तुझी? खरं तर मला आर्ट फील्डमध्येच खूप पुढे जायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये आर्ट बिझनेस असेल किंवा सेट डिझायनिंग असेल, यामध्ये मला स्वतःला जास्त एक्सप्लोअर करायचं आहे तिथे. म्हणजे नाटकाच्या बाबतीत म्हणायला गेलं ना, सेट असा एक प्रॉपर आधीपासून जसा चालत आलेला तसा लावला जातो, बट नाही, सेटमध्ये अजून काही क्रिएटिव्ह करता येईल का, आपल्याला काही हलते देखावे दाखवता येतील का तिथे, हे माझं स्वप्न आहे तिथे. खरं तर असं भव्य दिव्य सेट करायचं आहे मला खरं एक नाटकासाठी. त्यासाठी पण तयारी सुरूच आहे. त्यावेळेस पण नक्की येईल मी. शुअर शुअर, आम्हाला आवडेल तुझ्यासोबत त्यावेळेला सुद्धा अशाच गप्पा मारायला. पण मग मला एक सांग, म्हणजे आता काय ना, मी कन्फ्युज झाले तुझ्याशी गप्पा मारता मारता. म्हणजे तू रांगोळीविषयी भरभरून बोलत होतास, तू तुझ्या अभिनयाविषयी भरभरून बोलत होतास, तू सेटच्या तुझं जे प्रेम आहे म्हणजे नैपथ्य म्हणूया आपण त्याचं, तर तू त्याविषयी भरभरून बोलतोस, तर सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय कोणता या तिघांपैकी? खरं तर सगळे म्हणायला गेलं तर कला या क्षेत्रातच येतात सगळ्या गोष्टी, त्यामुळे सगळेच जिव्हाळ्याचं, कला हा विषय जिव्हाळ्याचा आहे मला. त्या मग कला विषयामध्ये सगळं येणार, सगळं जिव्हाळ्याचं माझं. खूप छान. पण मग तू एक असं म्हणतात ना की कॉलेजची लाईफ असते ना की ते असतं की ते मुमेंट्स परत येत नाही, ठीक आहे, तर त्या मुमेंट्स आपण छान आत्ताच आपल्या आठवणी आणि या सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवायच्या असतात. आणि हे वय असतं ज्यामध्ये आपण अल्लडपणा, मस्ती किंवा फ्रेंड्ससोबत चिल करणं किंवा पार्टीज करणं या सगळ्या गोष्टी करत असतो. तर तू कॉलेजची लाईफ आणि हे सगळं एक आर्टिस्टचं जीवन ह्या सगळ्या गोष्टी कशा जगतोयस काय? नाही, म्हणजे नाटक या क्षेत्रामध्ये जर तुम्ही आलात ना तर हे सगळं काही तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा एखादा प्रयोग आपण सुरू करतो किंवा एखाद्या नाटकाच्या प्रोसेस सुरू करतो ना, त्यावेळेस ती प्रोसेस खरंच खूप काही शिकवून जाणारी असते. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये आपण चक्री वगैरे घेतो, रिडिंग घेतो, त्यावेळेस त्या गप्पा गोष्टी सगळ्यांचं कोणाचा तरी एक नवीनच आवाज ऐकायला मिळतो आपल्याला, प्रत्येक जणी लहेजाने काम करत असतो तिथे, त्यावेळेस
त्यावेळी ती जी प्रोसेस असते ना ती खूप म्हणजे असं आनंद देणारी, आणि नंतर जेव्हा आपण पुढे जातो ना अरे बापरे एवढं सगळं काही आपल्या मागे आपण एवढे छान मोमेंट्स क्रिएट केलेले त्यावेळेस आपल्याला आठवतं. कारण नाटकाच्या प्रॅक्टिसमध्ये फक्त प्रॅक्टिसच सुरू असते असं नाहीये, त्यामध्ये मग खूप साऱ्या अशा मजाक मस्ती गोष्टी गप्पा सगळ्या सुरू असतात. त्यामुळे मग त्या मोमेंट्स खरंच जर तुम्हाला अनुभवायचे असतील तर नाटक क्षेत्रात काम करा तुम्ही. बरं, आता थोडासा अजून एक जिव्हाळ्याचा प्रश्न किंवा वेगळा प्रश्न असं म्हणूयात, तू या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करतोयस, या क्षेत्रामध्ये तुला पुढे आगामी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आणि एक स्वतःची वेगळी ओळख, स्वतःचं वेगळं अस्तित्व तुला तुझा निर्माण करायचं आहे आणि त्याची प्रोसेस तू चालू केलेली आहेस. पण या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण नाही का एक आदर्श व्यक्ती डोळ्यासमोर ठेवत असतो, अभिनय क्षेत्रामध्ये तुझे कोणी अशी व्यक्ती आहे की तू तिला पाहून काम करतोस, किंवा कोणता असा आर्टिस्ट, कोणता असा कलाकार? खरं म्हणजे मी संस्कृत नाटकांपासून सुरुवात केली तर खरं तर जी मार्गदर्शक लाभली ना मला त्या ते सगळेजण माझ्यासाठी आयडल आहेत. तिथे म्हणजे रुचिताताई असेल, तन्मय दादा असतील, आणि माझ्या पहिल्या नाटकाचा म्हणजे जो दिग्दर्शक म्हणून ज्यांनी काम केलंय चैतन्य दादा, हे सगळे माझ्यासाठी आयडल आहेत. कारण का तर त्यांना बघून मी सगळ्या कामांची सुरुवात केली तिथे. खरं एखाद्या ऍक्टरला बघून मला ऍक्टिंग कधीच करावीशी वाटली नाही. त्यांनी मला सांगितलं की तू स्वतःचं एक वेगळं अस्तित्व कसं निर्माण करू शकतोस, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. त्यामुळे ते सगळे तिघ आयडल म्हणून माझ्या चेहऱ्यासमोर आहेत आता पण. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मी हे सांगू का एक छोटस सरप्राईज की तू मुंबईला का आलायस ते? ओके, सो बेसिकली मगाशी ज्या नावाचा उल्लेख झाला अर्थात बालगंधर्व पुरस्कार विजेते श्री आश्मिकानंद कामटे, मी आणि माझी कला हे जे नाटक अमेया आचार्य यांनी जे लिहिलेलं आहे आणि त्याचं जे रुपांतर दोन अंकी केलेलं आहे ते तुषारने स्वतः केलेलं आहे, तर त्या नाटकामध्ये आपल्या सगळ्यांना लावणी आणि संगीत हे सगळं खूप छान अजमवायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. आणि नक्कीच ती लावणी शिकण्यासाठी खास बीइंग अ लीड कॅरेक्टर तुषार खास मुंबईला आलेला आहे आणि त्याने आश्मिक दादांकडून ती लावणी शिकलेली आहे. कसा अनुभव होता तुझा? खरं सांगायचं ठरलं तर खूप डाऊन टू अर्थ पर्सन दाद. म्हणजे पहिल्या दिवशी मी आलो तेव्हा खूप माझ्या सगळ्या मित्रांचे कॉल, आता उद्या तुझा पहिला दिवस आहे नक्की कॉल करा, मला काय होतंय सगळं काही सांग. आणि मी खूप भीतीने दादाकडे गेलो खरं तर, असं खूप एन्झायटी नर्वसनेस सगळं होतं. पण दादाकडे गेल्यानंतर ते सगळं एकदम पाणी पाणी झालं. म्हणजे दादाची स्माईल ती वेगळीच गोष्ट आणि दादाचं शिकवणं इतकं प्रोफेशनली. आणि मी त्याला सांगितलेलं बाबा मी नॉन डान्सर आहे, मला डान्स बिलकुल जमत नाही आणि त्याच्यातही मला लावणी शिकायची. मग तो म्हणे हरकत नाही आपण करून घेऊ. आणि त्यानंतर फक्त दोन दिवसांमध्ये आमच्या दोन्ही लावण्या एकदम एकदम स्टेप्स वगैरे सगळ्या बसून झाल्यात. आता आम्ही त्याचं फिनिशिंग कडे वळतोय. खरं तर दादाचं सांगायचं झालं तर खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे, खूप मनमिळावे आणि समोरच्याला कसं शिकवायचं हे त्याला खूप चांगल्या पद्धतीने कलेने तो घेतो अशा गोष्टी. आणि म्हणजे म्हणू शकतो आपण एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराच्या सगळ्या काही वाईब्स कळतात, भावना कळतात, तसं त्याला कळालेलं सगळं. क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत काय तर या नाटकामध्ये आपल्याला खूप छान छान लावणी, खूप छान संगीत ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. तर खरंच तुला आणि तुझ्या टीमला खूप शुभेच्छा आहेत. आणि मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न हाच की येत्या आगामी पाच वर्षांमध्ये, पुढच्या पाच वर्षांमध्ये स्वतःला कुठे पाहतोस? मी नाट्य क्षेत्रामध्ये खरं तर कुठेतरी असा बिग बजेट सेट करत असेल. म्हणजे मूवीमध्ये करायचं असं स्वप्न आहे किंवा नाही अशातला भाग नाहीये. पण नाटकात जी मजा असते किंवा रंगभूमीवरती काम करण्याची जी मजा असते ना ती कुठेच नसते खरं तर. म्हणजे त्या विंग्सच्या मागून पळापळ पळापळ करणं तुमच्याकडे कमी मिनिट आहेत. म्हणजे जसं ऍज कम्पेअर टू मूवी किंवा हे सगळ्या शूट्स करत असताना तुमच्याकडे लॉट्स ऑफ टाइम असतो आणि मध्ये सगळ्या गोष्टी असतात. पण त्या विद इन अ फ्यू मिनिट्स, विद इन अ फ्यू सेकंड्स मध्ये तुम्हाला त्या सगळ्या सेट इकडचा तिकडे करायचा असतो, स्वतःचा चेंजेस असतात. सो वेगळं जग निर्माण करायचं असतं. कारण ते जग बघूनच कुठेतरी ऍक्टर्सला असं वाटतं की अरे हा आम्ही आता इथे आलेलो आहे असं त्यांना तो फील होतो खरं तर. त्यामुळे खरं तर मला पुढच्या पाच वर्षांनी असा एक सेट क्रिएट करायचा जिथे तो दिसायला लोकांना असा दिसल्यास तो एकदम भव्य दिव्य वाटला पाहिजे आणि ऍक्टर्सला पण काम करताना तिथे खूप छान वाटलं पाहिजे असं एक सेट मी क्रिएट करणार आहे. नक्कीच. आणि तुझ्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना तुषार, आज बोलता बोलता ती जाणवली आहे. आणि तुझं ती तळमळ म्हणजे ती आग आहे डोळ्यांमध्ये की मला हे करायचं आणि मी हे करणार, तर डेफिनेटली तू हे करशीलच. पण तुझं एखादं फेवरेट नाटक
जे तुला खूप आवडतं, आता तुला ऑलरेडी तुला सेट करायला खूप आवडतात, तर नैपथ्य म्हणून असं कोणतं नाटक आवडतं किंवा एक कलाकार म्हणून असं कोणतं की त्यांचा अभिनय तुला खूप जास्त भावला? नैपथ्य, अभिनय आणि नाटकाची संविधा म्हणायला गेलं तर संगीत देवबाबळी हे नाटक मला खूप आवडतं, कारण त्यांचा जो सेट आहे ना खूप, म्हणजे सेट करताना म्हणजे जो नेपथ्यकार असतो ना त्याला दरवेळेस विचार करावा लागतो की अभिनय करताना कुठे प्रॉब्लेम नको यायला अभिनेत्याला, हा कुठे म्हणजे जाताना त्याला एक्झिट आणि इन आउट करताना प्रॉब्लेम नको, आणि त्या नाटकामध्ये ते इतकं सुंदरपणे, म्हणजे एकच सेट आपल्याला पूर्ण नाटकाभर दिसतो पण त्याचं इतकं छान युज केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे ते नाटक फेवरेट आहे माझं. व्हेरी गुड. चला तूही अशाच पुढे आगामी काही वर्षांमध्ये असं तुझं काम असेल मी हे अशी 100% गॅरंटी देते आणि तुला खूप शुभेच्छा आहेत आणि एकंदरीत तुझ्या आणि सगळ्या टीमला, तुमच्या नाटकाच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आचार्य 90 FM कडून. आणि तू आज खास नाशिकहून आलास आणि इकडे आमच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्यास, त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या गप्पांच्या मैफिलीमध्ये तुषार गुरुमाज आपल्यासोबत जोडला गेला होता, जो खूप छान उत्तम अभिनय करतोच, त्याच व्यतिरिक्त तो रांगोळी आर्टिस्ट सुद्धा आहे आणि अर्थात कला म्हटलं, कलाकार म्हटलं की मग कुठेतरी सेटवरती काम करत असताना ते सेटवरचं निर्माण झालेलं त्याचं प्रेम आणि ते आपण नैपथ्य करण्यापासून ते अगदी लेखकापर्यंत त्याची मजल जी पोहोचलेली आहे, या सगळ्याच गोष्टी आणि परिपूर्ण असा परिपक्व असा कलाकार म्हणून आज शुभम आज आपल्यासोबत, तुषार आज आपल्यासोबत इथे आला होता आणि त्याच्यासोबत या सगळ्या गप्पा आज आपण इथे मारल्या. तर ही गप्पांची मैफिल तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि आजचा हा विशेष पॉडकास्ट मध्ये मी आरजे कोमल तुषार सोबत इथेच तुमची रजा घेतेय. जाता जाता आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.